गेले काही दिवस राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय आहे तो म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार आणि याच मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना आता वेग आल्याचं कळतंय. राजभवनामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची किंवा शपथविधीची तयारी आता सुरू झाली आहे. ही एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. तीन पक्षांचं सध्या एकत्रित सरकार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची वर्षभरापासून चर्चा होतीये आणि आता जेव्हा पावसाळी अधिवेशन जवळ आलंय त्याच्या तोंडावरतीच हा विस्तार होईल अशी शक्यता असताना अजित पवारांची नाट्यमयरित्या सरकारमध्ये एंट्री झाली. त्यांच्यासोबत 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि मग पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार थोडासा रखडतोय की काय, शिंदेंसोबत असलेले आमदार नाराज होत आहेत की काय, याही चर्चांनी बळ पकडलं. सध्या आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेत. गणेश, राजभवनामध्ये तयारी कशी सुरू आहे, आजच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कितपत? पूर्ण शक्यता आहे. 2 दिवस दिले गेले आहेत जे सूत्रांकडनं माहिती मिळते की आज किंवा उद्या 2 दिवस राजभवनाच्या प्रोटोकॉल डिपार्टमेंटला शपथ ग्रहण म्हणा किंवा विस्तारासंदर्भातली माहिती दिली गेली, त्यानुसार प्रोटोकॉल डिपार्टमेंट तयारी करते असंही बोललं गेलं आहे. आता हे झालं कसं, तर काही दिवसांपासून खातेवाटपांच्या विषयावरती तिन्ही पक्षांमध्ये एकमत होत नव्हतं. 2-3 बैठका झाल्या. मागच्या शनिवारी ठाणे इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या 4 मंत्र्यांसोबत बैठक घेतली. त्या बैठकीमध्येही काही तोडगा त्यांच्या बाजूनं काढण्यात आला. त्यानंतर असंही बोललं जात आहे की कालच्या बैठकीत ज्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होते, या बैठकीमध्ये अंतिम जो निर्णय घेण्यात आला त्यावरती त्या किंवा अंतिम फॉर्म्युल्यावरती शिक्कामोर्तब झाला आणि त्यानंतरच तिन्ही पक्षाच्या नेतृत्वांनी आपल्या आपल्या मंत्र्यांशी किंवा नेत्यांशी चर्चा केली आहे. आता मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी भरत गोगावले, संजय शिरसाट पोचले आहेत, ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तर अजित पवार आपल्या गटाच्या मंत्र्यांशी नेत्यांशी बोलत आहेत की कशा प्रकारचा विस्तार असणार आहे, मंत्रिपदं किंवा खाते कोणते कोणाला मिळणार आहेत. भाजपमध्ये देखील काही बदल होऊ शकतात असंही चर्चा होती. भाजपमध्ये मंत्र्यांना शपथ दिली जाईल तर ज्यांना शपथ दिली जाणार त्यांच्याशी चर्चा सुरू केली गेली आहे. म्हणून आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार पाहायला मिळेल, नवीन मंत्री पाहायला मिळतील, खातेवाटपही निश्चित होईल. म्हणून कालची जी बैठक होती ती अत्यंत महत्त्वाची होती, ज्यामध्ये शेवटचा फॉर्म्युला आणि तोडगा या सगळ्या अडचणींवर काढण्यात आला होता आणि यामुळं आज किंवा उद्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल, खातेवाटप होईल अशी माहिती मिळते आणि त्यानुसार राजभवनला आज आणि उद्या तयारी करण्याचे सूचना दिल्या गेल्या आहेत किंवा प्रोटोकॉल डिपार्टमेंटात असं सांगण्यात आलं असंही म्हटलं जात आहे. म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. जवळपास काही बैठका आणखी होऊ शकतात पक्ष अंतर्गत तिन्ही पक्षांच्या. संध्याकाळी 6 ची वेळ एक सांगितली जाते किंवा उद्या शपथविधी होऊ शकतो, मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो असंही बोललं जात आहे. म्हणून आता ही खात्रीलायक सूत्रांकडनं माहिती मिळालेली आहे, हायली प्लेस सोर्सेस आहेत आणि आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देखील काही नेते पोहोचत आहेत. गणेश, त्याचबरोबर किती मोठी तारेवरची कसरत असेल, म्हणजे 3 पक्ष आहेत, तिघांकडेही तगडे आमदार आहेत, तगडे मंत्री आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये बार्गेनिंग पॉवर सगळ्यांनीच आपली पणाल लावलेली असेल. किती मोठी तारेवरची कसरत ठरेल मंत्रिमंडळाचा विस्तार? कसरत होती असं पण म्हटलं पाहिजे, कारण एक सिरीज ऑफ बैठका तिन्ही पक्षाच्या नेतृत्वांनी, म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. अजित पवार ज्यावेळेस या सरकारमध्ये आले तर निश्चित त्याआधी कोणती खाती, कोणते मंत्रीपद त्यांना मिळतील, कोण मंत्री असेल हे जवळपास निश्चित होतं. भाजप आणि शिवसेनेच्या गटात काही खात्यांसंदर्भातचे आक्षेप होते किंवा त्यांचा विरोध होता की ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात नाही यावी आणि यामुळं काही उशीर झाला. कारण मागच्या रविवारी शपथविधी सोहळा झाला पण त्यानंतरपासूनच अशी चर्चा होती की अद्याप मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही आहे. त्याचं कारण होतं की काही खात्यांसंदर्भातले मतभेद होते, विरोध होते की ही खाती NCPला नाही दिली पाहिजेत आणि त्याच्यावरतीच कुठेतरी अडलं होतं. पण ज्या प्रकारे या बैठका झाल्या, शुक्रवारी शनिवारी बैठक झाली, शनिवारी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांची बैठक घेतली ठाणे इथं. खरं तर ती बैठक वर्षा निवासस्थानी होणार होती, मात्र नागपूरमधनं उपमुख्यमंत्री यांना यायला वेळ झाला आणि गडचिरोलीहून देखील मुख्यमंत्री उशीर आले म्हणून एअरपोर्टहून ते थेट
ठाण्याला गेले. ठाण्यामध्ये आपल्या चार मंत्र्यांशी त्यांनी बैठक घेतली. त्यामध्ये आपण कसं पुढे जायचं आहे, कोणाला कोणती मंत्रीपदं मिळणार आहेत, कोण नवीन मंत्री होणार आहेत, यावर जवळपास एकमत त्यांच्या पक्षात झालं, शिवसेनेमध्ये झालं. त्यानंतर NCPला तर 9 मंत्रीपदं दिलीच होती, तर खाती कोणती यावरती त्यांची चर्चा झाली. आणि सगळ्यांची म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि सगळ्यांनी थोडं आपले आपले बार्गेन पॉवर समोर आणलेच होते, पण तरीही सगळ्यांनी एक 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 पाऊल मागे जाऊन कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलं असं बोललं जात आहे. आणि हे कॉम्प्रोमाइज कालच्या बैठकीमध्ये अंतिम टप्प्यावर पोहोचलं होतं, ज्यावर शिक्कामोर्तब केला गेला. आणि आज ही बातमी समोर येते की कालच्या या महत्त्वाच्या बैठकीनंतर आज आणि उद्यामध्ये राज्यात नवीन मंत्रिपदं दिली जातील. बरोबर, म्हणजे कालची रात्रीची बैठक या 3 नेत्यांमधली महत्त्वपूर्ण बैठक होती, ज्याच्यामध्ये निश्चित फॉर्म्युला सेट झालेला आहे. कुणाला कोणतं मंत्रिपद जाणार हेही ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे राजभवनाच्या प्रोटोकॉल विभागाला आता आदेश दिलेले आहेत, पुढच्या 2 दिवसात शपथविधीसाठीचे मंत्रिमंडळाचा विस्तार या 2 दिवसात होईल हे आता निश्चित आहे. धन्यवाद गणेश या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.